हेलो स्टूडेंट्स, टुडे वी आर वेरी इंटरेस्टिंग लेसन दैट इज द नेम ऑफ जेमी जेलीफिश यूनिट 4.4 स्टैंडर्ड 6 सब्जेक्ट इंग्लिश. टुडे वी आर लर्न दैट्स अ वेरी इंटरेस्टिंग एंड आल्सो इमेजिनेशन ऑफ दिस पर्टिकुलर पैसेज. सो वी हैव लिव in earth, then earth will have 72% or 71%, which is totally water, and only 21% the ground. काय तर जो आहे तर तो पृथ्वीचा 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे आणि 29% भाग हा जमिनीत व्यापलेला आहे आणि या पाण्यामध्ये एक अजस्र असा एक विश्व आहे सर्व प्राण्यांचं, एक प्रचंड मोठं विश्व आहे. अँड टुडे वी आर लर्न दॅट इज द पार्ट ऑफ जेमी जेलीफिश. जे फिश आहे वेगवेगळ्या प्रकारची, त्यांचं जीवन कसं आहे आणि ते इमॅजिन करायचं, खरा पार्ट नाही पण आपल्याला ते इमॅजिन करायचं की ते सुद्धा कसे राहत असतील. बघ, ओके, आय रीड दिस लाईन्स प्रॉपरली. वी हॅव लर्न and listen carefully. I am jelly jellyfish. I live right at the bottom of this coral reef. My house is just behind my shop, or you could say my shop is at the front of my house, and both are very very beautiful. Who is this? I am jelly jellyfish. I live right at the bottom of coral reef. प्रवाळ खडकाच्या अगदी तळाशी जे आहे तर हे जेमी जेलीफिश राहत असतात. माय हाऊस इज जस्ट बिहाइंड माय शॉप, आणि तिथंच एक त्याचं एक छोटस शॉप पण आहे. आणि मग तो काय म्हणतोय, माय हाऊस इज जस्ट बिहाइंड माय शॉप, ऑर यू कुड से माय शॉप इज इन फ्रंट ऑफ माय हाऊस. तुम्ही काही म्हणू शकतो, माझं दुकान हे माझ्या घराच्या मागे आहे, किंवा माझं घर माझं दुकान माझ्या घराच्या अगदी पुढच्या बाजूला आहे. कुठल्याही पद्धतीने म्हटलं तरी दुकान हे त्याचं अगोदर आहे, मग तो मागच्या बाजूला तिथं राहत असतो. कॅन यू सी अराउंड यू, जस्ट लुक ॲट द ब्युटिफुल कोरल्स अँड कलरफुल सीवीड्स अँड शेल्स. आणि त्याच्याकडे काय काय यंत्र येतात त्या दुकानामध्ये, तर ब्युटिफुल कोरल्स, वेगळ्या प्रकारचे डब्यांचे तुकडे आहेत कलरफुल, कलरफुल सीवीड्स, शंख शिंपले आहेत प्रवाळ खडकांपासून किंवा शेवाळापासून बनवलेल्या काही इतर वनस्पती आहेत, शेल्स आहेत म्हणजे शिंपले पण आहेत आणि ते अतिशय वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. बघा, तुम्ही जर समुद्र किनारी गेलात ना तर तुम्हाला शंख शिंपले प्रचंड प्रमाणात बघा. पुढचं, मोस्ट ऑफ द डीप सी कॅन फिश कम मी too curious to decorate their homes, jewels and themselves, toys are their children. आणि त्याच्यासाठी काय येतात रे, खूप लोक त्याच्याकडे त्याच्या मागण्यासाठी, मग काय रे, तर त्यांच्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या टॉईज म्हणजे खेळणे घेऊन येतात, त्यांची घर डेकोरेट करण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे, त्यानंतर शेल्स असतील, कलरफुल सीवीड्स असतील, ब्युटिफुल कोरल्स असतील, हे घेऊन येत असतात. आणि कम इन साइड टू टेक अ लुक. आणि बघा, मग बघा लोक काय काय गेले आहेत. बघा, एक हा फिश आलेला आहे, आय कॅन हॅव अ कोरल पेपर वेट दिस, वुड हॅव हॅपन टू पॉटेड सीवीड, कॅन आय ट्राय टू पिंक शेल ब्रासलेट. बघा, ब्रासलेट, पिंक शेल्स एक ब्रासलेट सुद्धा घ्यायला आलेले आहे. लुक, आय separately need the airproof watch I have sure tomorrow. Airproof watch सुद्धा तिथं घ्यायला येते, म्हणजे असंख्य, जसं आपलं जमिनीवरचं जनजीवन आहे तसं पाण्यामध्ये सुद्धा खूप प्रचंड असं जनजीवन आहे. खूप जे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत, कितीतरी माशांचे कितीतरी प्रकार आहे, कितीतरी तिथं राहत असतात आणि त्यांचं सुद्धा एक विश्व आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. ओके, थँक्यू.